नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो, मी विजयकुमार तासगाव यशागुरु लॅब. सध्या बरेच हवामानतज्ज्ञ सांगतायत की 7, 8, 9 आणि 10 तारखेच्या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. 7, 8 आणि 9ला जरा थोडाफार तुरळक पाऊस काही ठिकाणी पडेल, जिथं पडेल तिथं जोरात पडेल आणि जिथं पडणार नाही तिथं पडणार नाही आहे. परंतु नेमकी अशी दिशा कोणत्याच हवामानतज्ज्ञाने सांगितलेली नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की 7, 8, 9 आणि 10 तारखेच्या दरम्यान वातावरण मात्र ढगाळ मात्र 100% राहणार आहे. ह्या वातावरणात पुढं जाऊन आपल्याला काय काळजी घ्यावी त्या त्या स्टेजनुसार या विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे. बागायतदार बंधूंनो, कोणत्याही परिस्थितीत एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत गारपीट होत नाही तोपर्यंत प्लॉटला काही होत नाही. ह्यात कोणत्याही औषधाच्या स्प्रेपेक्षा सुद्धा वॉटर मॅनेजमेंट ही अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करते. माल काढणीच्या वेळी जर आपल्याला क्रॅकिंगपासून वाचवायचं असेल तर, कारण काही जणांच्या बागा आत्ता राहता बुलढाणा किंवा श्रीगोंदा ह्या भागातल्या ज्या बागा आहेत, इथल्या काही बागा अजून पोंगा स्टेजमध्ये आहेत. बऱ्याच सोलापूर विभागातल्या बागासुद्धा बऱ्यापैकी अजून पोंगा स्टेजमध्ये आहेत. काही बागा फ्लॉवरिंगमध्ये या लागलेत आहेत आणि काही बागा माल काढणीला सुद्धा आलेल्या आहेत. काही बागा माल मऊ पडायला लागलेल्या अशा स्टेजमध्ये सुद्धा आहेत. पाठीमागं बऱ्याच वेळा अशा परिस्थिती निर्माण झालेत आणि अशा परिस्थिती निर्माण झाल्यानंतरसुद्धा आपण बऱ्याच वेळा चर्चा केली आणि त्या चर्चेतून आपल्याला एक गोष्ट नक्की झाली की वॉटर मॅनेजमेंट म्हणजे पाणी नियोजन ही अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करतं. क्रॅकिंग थांबवण्यासाठी कोणतीही औषधं नसतात किंवा नाही आहेत. बागायतदार मित्रांनो, मी त्या त्या स्टेजनुसार आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. पहिली स्टेज जी पोंगा स्टेज आहे, ह्या पोंगा स्टेजमध्ये आपण फक्त मॅजिक स्प्रे द्यायचा, 0-32 आणि सल्फर जमिनीतून द्यायचं. मॅजिक स्प्रेमधूनच आपल्याला 0-32 स्प्रेलासुद्धा टाकून द्यायचं. जर गुळीगड होत आहेत असं वाटत असेल तर पाठीमागचा जो व्हिडिओ आहे आपला तो जर आपण ऐकला तर त्यात सविस्तरपणानं आपण चर्चा केलेली आहे. ज्यांच्या बागा पोंगा स्टेजमध्ये अशा बागायतदारांनी, ज्यांच्या बागा फ्लॉवरिंगमध्ये या लागलेत म्हणजे 30 दिवसापासून 50 दिवसापर्यंतचे ज्यांचे प्लॉट आहेत, त्यांनी मात्र थोडीशी काळजी अशी घ्यायची. तिथं वॉटर मॅनेजमेंट आपल्याला वेगळी काय करावं लागेल अशातला भाग नाही आहे. पोंगा स्टेजलासुद्धा वेगळी वॉटर मॅनेजमेंट करायची आवश्यकता नाही आहे. तिथं जे नियमितचं पाणी द्यायचं आपलं चालू आहे ते चालू द्या. पण ह्यात मात्र एक नवीन प्रॅक्टिस अशी आहे की घरी जायच्या अगोदर संध्याकाळी ट्रायकोसुडो M45 किंवा ट्रायकोसुडो अँट्रॅकॉल किंवा ट्रायकोसुडो झेड असतात हे आपल्याला सलग द्यायचं आहे. बागायतदार मित्रांनो, ज्यांच्या बागा फ्लॉवरिंगमध्ये आहेत किंवा फ्लॉवरिंग संपत आहे अशा बागायतदारांनीसुद्धा चांगला माल सेट होईपर्यंत गळकूज होण्याची शक्यता असते. तर अशासाठी जर अगोदरच आपण ट्रायकोसुडोचे जर स्प्रे घेतले, त्यात एक दिवस झेड असत्या तर एक दिवस M45 आणि एक दिवस अँट्रॅकॉल असे स्प्रे आलटून पालटून आपण नेमके घ्यायचे आहेत. खूप मोठा खर्च येतो अशातला भाग नाही, पण रिझल्ट मात्र आपल्याला खतरनाक मिळतात. त्याचबरोबर आडव्या जखमा झाडांना करायच्या, ओलांडल्याच्या खाली 9 इंचापर्यंत बागेला आपण जखमा करून घ्यायच्या आहेत. ह्या जखमा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण जे प्रेशर निर्माण होतं आहे वेलीवर पाण्याचं, ते प्रेशर कमी होणं गरजेचं आहे. त्याचवेळी फ्लॉवरिंगमध्ये थोडीशी झाडं हलवून घेतली तरी चांगली गोष्ट आहे. त्याचवेळी उबाऱ्याचं पाणी थोडंसं प्लॉटला आपल्याला द्यायचं आहे, म्हणजे ड्रिपमधून थोडंसं एक 10-15 मिनटं पाणी आपल्याला द्यायचं आहे. SSN व्हरायटी सोडून ज्या गोष्टी असतील तिथं जे आपले स्प्रे चालू आहेत GA ते स्प्रे चालू ठेवा. SSNला फक्त थोडीशी अडचण येते, कारण जिब्रेलिन लेवल ह्या काळातली वेलीची जास्त वाढते त्यामुळं. परंतु वातावरण उघडल्या उघडल्या मात्र GA स्प्रे चालू ठेवा. त्याचवेळी त्या बागेला बोर्डोचा स्प्रे दिला तरीसुद्धा चालेल, म्हणजे 100 लिटर पाणी 300 ग्रॅम मोरचू 150 ग्रॅम कळीचा चुना त्यात सल्फर 1 ग्रॅम असा बोर्डोचा एखादा स्प्रे घ्या. आपला मॅजिक स्प्रेसुद्धा फ्लॉवरिंगमध्ये चालतो, फ्लॉवरिंगमध्ये बोर्डो चालतो. त्याचवेळी हे जे ट्रायकोसुडोचे जे स्प्रे आहेत ते चालू ठेवा. जे आपलं चार्टप्रमाणे काम चालू आहे तेही चालू ठेवा. ह्याच काळात भुरीचा एखादा स्प्रे देणार असला तरी भुरीचा स्प्रे फ्लॉवरिंगमध्येसुद्धा देऊन टाका, महत्त्वाचं आहे. त्याचवेळी जर ॲम्फिलोमायसिन 5 ml आणि सुडोमोनस 5 ml असा स्प्रे एखादा देता आला तरीसुद्धा द्या. ह्यात फिजिकल वर्क आणि स्प्रे मात्र कोणतेही आंतरप्रवाही स्प्रे देऊ नका, आवश्यकता अजिबात नाही. स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा चांगला वापर करायचा प्रयत्न करा. आंतरप्रवाही औषधं मारायची असतील तर आपल्याला किमान 6 ते 9 तास सनलाईट लागते, म्हणजे ऊन लागतं.
ऊन जर पडत नसेल तर देऊ नका. त्यातच जर कामापेक्षा जास्त गळ होती असं वाटलं तर मात्र 100 लिटर पाण्याला 7 ml प्रॅनपिक्स दिलं तरीसुद्धा चालेल. त्याचवेळी जर आपण ट्रायको सुडो ह्याची जी ॲप्लिकेशन मी आत्ता जी सांगितली ती जरी केलीत तर आपल्याला चांगला फायदा होतो. ही तर आपल्याला ट्रायसायकल्या झोल घटातलं एखादं औषध देणं गरजेचं आहे, कारण पुढं जाऊन जे पाठीमागे जे आमच्या तासगाव भागात जे मण्यांच्यावरती जो करपा आला तो करपा येऊ नये म्हणून बोर्डोचा स्प्रे त्यातून जर स्टेप्टोसायक्लिन घालून दिलं तरी चालेल. त्याचवेळी सिविक आणि कॅपटॉप 100 लिटर पाण्याला 25 ग्रॅम आणि सिविक 120 ग्रॅम असा एखादा स्प्रे दिला तरी चालेल. गरज आहे असा स्प्रे एखादा घ्या, त्यानं भुरे आणि करपा दोन्ही कंट्रोल होण्याची शक्यता चांगली मिळते आपल्याला. सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांच्या बागा काढणीला आलेल्या आहेत किंवा माल मऊ पडलेला लागलेला आहे अशा बागांतरांच्या बरोबर आपली बऱ्याच वेळा ह्याच्यावर चर्चा झालेली आहे की वॉटर मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. माल मऊ पडत असताना बागेला फ्लडचं पाणी मोठं थांबवून देणं गरजेचं आहे. असं जर पाणी दिलेलं असेल आणि 100 दिवसाच्या पुढं प्लॉट असेल तर आपले प्लॉट क्रॅकिंग जाण्याचा धोका हा खूप कमी राहतो. अशा बागांना, ज्यांचे मऊ पडलेले आहेत अशा बागांना कॅल्शियम सल्फेट ड्रिपमधून 5 किलो द्या. त्याचवेळी ग्रीनफर्ड 1 लिटर 5 लिटर ड्रिपमधून द्या. त्याचवेळी झाडांना आडव्या जखमा करून घ्या. ग्रीनफर्ड आपण अशासाठी सांगितलं होतं की न्यूट्रिशन मॅनेजमेंट, जर मोठा पाऊस पडला तर त्यातील न्यूट्रिशन बऱ्यापैकी ड्रेचिंग होऊन निघून जातं मुळ्याच्या क्षेत्राच्या बाहेर. ह्यासाठी परिपूर्ण खाद म्हणून आपण इथे ग्रीनफर्ड 5 लिटर देतो आहे. त्याचवेळी जखमा करून घ्या किंवा अनावश्यक असलेला खुडा किंवा काड्या ह्या त्यावेळी त्यातनं काढून घ्या, जेणेकरून झाडाला थोडीशी खोलवर म्हणजे फ्लेम लेवल तुटेपर्यंत थोडीशी जखम होणं गरजेचे आहे. पांदेल परीक्षणाच्या अहवालानुसार आपण काम करतो आहे तर हिथं पांदेल परीक्षणाचा अहवाल खूप मोठा रोल प्ले करतं. ज्या वेलीतल्या DPCCs असतील त्या नील करून घेऊन जर प्लॉट आपला वॉटर मॅनेजमेंटकडून जर सोडवला असेल तर खूप चांगले रिझल्ट्स आपल्याला मिळतात. ह्याचवेळी बागेला ड्रिपमधून पाणी भरपूर द्या आणि जर पहिलं फ्लड पाणी दिलं असेल तर ड्रिपमधून भरपूर द्या आणि त्यानंतर मग वेलीला कॅल्शियम क्लोराईड 100 लिटर पाण्याला 300 ग्रॅम असा एक स्प्रे घ्या. कॅल्शियम क्लोराईडमुळं वेलीतली लवचिकता अजून चांगली वाढेल आणि त्याचाही फायदा होऊन जाईल. त्याचवेळी ट्रायको 5 ml, सुडो 5 ml आणि दूध पर लिटर 5 ml देशी गाईचं मिळालं तर अत्यंत चांगला फायदा होऊन जाईल. असं जर आपण ते पाणी जर असे 1-2 स्प्रे जर घेतले तर अत्यंत चांगला फायदा होतो. बागाचा मित्रांनो, क्रॅक गो वगैरे ह्या त्यांची काय क्रॅकिंग थांबण्यासाठी म्हणून जे स्प्रे आहेत त्याच्यात फक्त कॅल्शियम असतं, वेगळं काही नसतं. अनावश्यक वेगळे स्प्रे वेलीला द्यायचा प्रयत्न अजिबात नका करू. घरात पाणी राहिलं तर राहू द्या, काय होत नाही त्याला. आणि झाडांना जखमा जे प्रेशर येतं ते कमी करून घेणं गरजेचं आहे. ज्यांचे प्लॉट 1-2 दिवसात हार्वेस्टिंगला आलेले आहेत अशा बागांनी थोडीशी काळजी अशी घ्या की बंच जो आहे, जो घड आहे, त्या घडाचे तळातले 1-2 मणी कात्रीनं कापून टाका, म्हणजे देठापासून काढून टाका. म्हणजे मधला जो आरो आहे त्याला जर आपण जर क्रॅक दिला तर बंचवर आलेलं प्रेशर जे आहे पाण्याचं ते प्रेशर बंचच्या तळातून पाण्याद्वारे निघून जाईल, म्हणजे तिथंसुद्धा आपल्याला चांगला फायदा होतो आहे. बघायला मित्रांनो, आपण क्रॅकिंग जाऊ नये म्हणून जे प्लॅनोफिक्स मारतो आहे तो गैरसमज आहे. प्लॅनोफिक्सचा आणि क्रॅकिंग जाण्याचा काहीही संबंध नाही. बघायला मित्रांनो, अगदी कमीत कमी खर्चात जर बाग वाचवायची असेल आपल्याला तर वॉटर मॅनेजमेंट शिकून घेणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न करा. वेगळी प्रॅक्टिस ह्याच्यापेक्षा वेगळी करावं लागेल अशातला भाग अजिबात नाही आहे. माल काढणीच्या वेळी जरी आपण बोर्डोचा जर स्प्रे दिला, म्हणजे बोर्डो आणि सल्फरचा स्प्रे दिला तरीसुद्धा चालतं, काही त्याचा प्रॉब्लेम येत नाही. बाकी जी खताची मॅनेजमेंट चालू आहे, खताची मॅनेजमेंट आपल्या पांदेल परीक्षेने अहवालानुसार चालू ठेवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.